तुम्ही बोलणार आहे का? सैदापूर गावाची एक ग्रामपंचायत सैदापूर. मी समाजसेवक श्री मिलिंद वामन कांबळे. ग्रामपंचायत पशी आलेलो आहोत आम्ही आणि गणपतीचा दिवस आहे, गजाननचा जो विघ्नहर्ता आहे त्याच्या या प्रारंभाच्या दिवशी, आगमनाच्या दिवशी आम्ही हा इथं आंदोलन करत आहोत. का तर ग्रामपंचायतची कामं कुठली केली जात नाहीत म्हणूनसाठी आम्ही पहिल्यापासून आम्ही जिल्हा परिषदला, गटविकास अधिकाऱ्यांना किंवा ते कलेक्टर साहेबांना भरपूर निवेदनं दिली. आतापर्यंत निवेदनाचं नुसतं करतो करतो म्हणूनसाठी बरेच कामं तशी रखडली आहेत. ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार चाललेला आहे, त्याचा पाठपुरावा केला जात आहे, अजून काही त्याची काय हे झालेला नाही, मग निर्णय दिलेला नाही. आणखी एक गोष्ट की प्रशासनानं सांगितले की आंदोलन टाळेडूक हे करू नका, टाळेडूक आंदोलन नका करू, कुठलं आंदोलन आलं तर ते मोडीत काढलं जातं आमचं. प्रशासन याला जिम्मेदार आहे, प्रशासन नेहमी काही ना काहीतरी अडचणी निर्माण करते, आम्हाला कुठल्या म्हणजे कामं करण्यापासून रोखलं जाते. आणि सरपंच आणि ग्रामसेवक यामध्ये लक्ष घालत नाहीत. जर सरपंचांना ग्रामसेवकाला यात लक्ष घालायचं नसेल, ग्रामपंचायत चालवायची नसेल, त्यांनी खुर्ची खाली करावी. आणि इथं आम्ही प्रशासनाला पण जबाबदार धरणार आहे यातमध्ये, की आम्हाला प्रत्येक टायमाला मोडीत काढलं जाते. आम्ही ग्रामसेवक आणि ते हे सरपंच साहेब हे प्रत्येक म्हणतात की बिलं काढतो काढतो, लोकांची बिलं नाही काढली. आणि आता पाण्याचा प्रश्न आहे गावामध्ये, आता सध्या पाणी नाही आहे गावात. पावसाळ्यामध्ये भर पावसामध्ये लज्जास्पद गोष्ट आहे की पाणी नाही, मोटर काढली, त्या लोकांचे पैसे नाही दिले, त्याचं काही बिल राहिले ते दिलं नाही, त्यामुळे त्यांनी मोटर काढून दिली. आता राहिले मला सांगा ग्रामपंचायतमध्ये आता जे काय बाकीचे कामं राहिले ते पण तशीच राहिलेत. स्मशानभूमीचा ठराव घेऊन आलो, दलित योजनेची बरीच कामं आहेत, गटराची कामं आहेत, रस्त्याची कामं आहेत. गजानन कॉलनी माझ्या भोवती सारखी असती, पण त्यांची पण कामं राहिलेत. नुसतं करतो म्हणूनसाठी सदस्य आणि ग्रामसेवक आणि सरपंच यांनी नुसता पाडा आम्ही वाचला तरी आमच्या पाड्यावरती हसतायत आणि सोडून देतायत विषय, म्हणजे यांचा उपयोग काय? मला नाही वाटत की लोक कामं करतील, त्यासाठी यांनी ग्रामपंचायत सोडावी. नाही तर आम्ही आता टाळेठोकच्या आंदोलनाला आलेलो आहोत. प्रशासन म्हणते की टाळे ठोकू नका, पण मला सांगा की जर प्रशासन याची जिम्मेदारी घेत असली तर द्या ना आम्हाला तसं लिहून लेखी की बाबा हे बरोबर आहे, आम्ही मिलिंद कांबळे म्हणतो हे चुकीचं आहे, दाखवून द्या ना मला. काही चुकीचं नाही आता सध्या, सगळ्यांना हे मान्य आहे, परंतु कोणाच्या तरी दबदब्याखाली गावाला बाजूला केलं जाते, आमच्यापासून जनतेला दबदबा आणला जातोय त्याच्यावरती, असा कोणतरी आहे सरपंच किंवा ग्रामसेवक किंवा हे बाकीचे सदस्य यांनी मिळून हा जो कारभार चालवला हा खोटा आहे. भ्रष्टाचार येते, लोक एकमेकाला सामील आहेत, मॅनेज आहेत, एवढं मला म्हणायचे. एवढी लोक जमा असताना देखील आज गणपतीच्या दिवसामुळे लोक आले नाहीत, नाहीतर आंदोलनाला लोक एवढी वाढतील की भयंकर. जीवनामध्ये भरपूर काही करायचं इथं, पण हे सरपंच ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत नीट चालवत नसतील तर मला वाटतं त्यांनी खुर्ची खाली करावी. मी सैदापूर ग्रामपंचायतीतून बोलते आहे, काटकर छाया बापूराव काटकर, गजानन कॉलनी या ठिकाणून मी बोलते आहे. आम्ही 32 वर्षाचे ह्या ठिकाणी रहिवासी आहोत, परंतु आमच्या कॉलनीमध्ये कुठलीही सुधारणा केलेली नाही. आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायतीमध्ये हेलपाटे घातले, परंतु आम्हाला दखल घेतली जात नाही. फक्त तुमचं काम करतो म्हणतात आणि सोडून देतात, पुढच्या वेळेस आलो का तेच सांगतात. आणि सरपंच मॅडम काही आमच्या इथं राहत नाहीत, त्यांना आमच्या काही समस्या आम्ही सांगितल्या तर त्यांनी आत्तापर्यंत अद्याप ऐकून सुद्धा घेतलेल्या नाहीत, त्याच्यामुळे ते आमची कुठलीही कामं करत नाहीत. आमच्या कॉलनीमध्ये गटार नाही, रस्ता नाही, लाईटची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, कुठलीही व्यवस्था नाही. गटराचं काम तर मागच्या 6 वर्षापूर्वी अर्धवट गटार माझ्या दारामध्ये आणून सोडलेलं आहे. फक्त कॉलनीमध्ये जवळजवळ 35 घरं आहेत आणि गटर फक्त 8 घरांचं गटार झालेलं आहे आणि ते अर्धवट आणून सोडलेलं आहे. तर ह्याच्यावरती प्रशासनानं दखल घ्यावी. आम्ही आत्तापर्यंत सगळीकडे हेलपाटे गटविकास अधिकाऱ्यांच्याकडे गेलो, आणखीन जिल्हा परिषदला गेलो, सगळीकडे गेलो, तरी कुणी दखल घेतलेलं नाही. तर आता ह्याच्यावरती दखल घेतली जावी, आमची एवढीच विनंती आहे. सरपंच हा राहतात शवपुरीत, गावाचा कारभार त्या तिथून हाकतात, पण त्यांना माहीत नाही की कुठल्या कॉलनीत काय चाललेलं आहे, कुठल्या ह्याच्यामध्ये गावामध्ये गावठाणमध्ये काय चाललेलं आहे, हे त्यांचं काही दिसत नाही. आणि जरी कुठल्या कॉन्ट्रॅक्टदारानं कामं केली तरी त्यांचं बिल निघलं जात नाही. का बिल निघलं जात नाही, काय टक्केवारीचा विषय त्यांचा, हे त्यांचा त्यांनाच माहीत. आता 8 दिवसापूर्वीची गोष्ट, गावामध्ये एका कॉन्ट्रॅक्टदारानं तिथं मोटर बसवली पाईपलाईनची, पाईपलाईनसाठी, गावासाठी, पाण्यासाठी, सगळ्यांसाठी, तर त्या मोटरचं बिल 6-6 महिने झालं काढलं नाही. शेवटी वैतागून त्या कॉन्ट्रॅक्टदारानं मोटर काढून नेली, मोटर काढून नेली तरी यांना जाग येत नाही. तर ह्यांनी मोटरचे पैसे न देता ह्यांनी स्वतःला बसण्यासाठी खुर्च्या मागवल्या ऑनलाईन. आता त्या खुर्च्या महत्वाच्या होत्या का गावातल्या लोकांचं पाणी महत्वाचं होतं, का लोकांच्या पाण्याचा पिण्याचा प्रश्न महत्वाचा होता, का खुर्च्या यांच्या महत्वाच्या होत्या? असं प्रत्येक कामात आंधागुनी कारभार चाललेला आहे.
ग्रामपंचायतीच्या रजिस्टरमध्ये 3 वर्षात इतक्या खाडाखोड झालेल्या आहेत की त्याचं प्रमाण नाही. वर BDO-च्याकडे इतके अर्ज पडलेले आहेत की समस्यांचे त्याचं निवारण नाही आहे. मग हे ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच हे काय करतात? आता सदस्यांनी जरी ह्याच्या लोकांच्या विषय मांडले ग्रामपंचायतीमध्ये तरी त्यांना त्यांच्या ह्याला अनुमोदन द्यायचं नाही. हा बघू करू करत नाहीत. म्हणजे सदस्यांना पण आजकाल सरपंच जुमानत नाही. BSE आता मध्ये सरपंचांनाच घरातल्यांनाच डेंग्यू झाला पण तरी पण त्यांनी असं केलं नाही की बाबा गावात EBC पावडर टाकावी, पाणी गढूळ पिण्यासाठी येते त्यामध्ये हे द्यावं, त्रुटी टाकावी, काहीच नाही काम. म्हणजे त्याच्यानंतर हा सगळ्यात मोठा एक विषय आहे, तुम्ही हा आवर्जून मांडावा की गेल्या 3 वर्षात आतापर्यंत 5 ते 6 ग्रामसेवक बदललेले आहेत. ह्याची प्रशासनानं चौकशी लावावी. का बदललेले आहेत? का त्यांनी ह्यांच्या भ्रष्टाचाराला जुगारलं नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला? का त्यांना ह्या भ्रष्टाचारामध्ये सामीलच व्हायचं नव्हतं? ही जी चौकशी लावण्यात येईल. आणि माझं येथील त्यांनी कुठल्याही सरपंचांनी स्थानिक लेवलच्या कार्य आमदारांना किंवा बाकीच्या लोकांना त्यांच्या नेत्यांना धरून गावात लोकांवर दबाव आणला तर लोकांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि ह्याचा परिणाम येत्याला कुठल्याही निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही ह्याची स्थानिक नेत्यांनी दखल घ्यावी आणि हा विषय सरपंचाचा एकतर त्यांची बदली करावी, त्यांना त्या पदावरून काढावं किंवा कामं व्यवस्थित करून द्यावी. हीच आमची सगळी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती आहे. धन्यवाद.